लसच उपलब्ध नसेल तर 1 मे पासून लसीकरण कसे करणार? सर्वच राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरू होणार नाही, राजेश टोपे यांची माहिती। वर्षभरापासून काम करणाऱ्या राज्यातल्या शिक्षकांना 1 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे। त्यासाठी शिक्षक संघटनांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलंय। आज हनुमान जयंती निमित्त अनेक ठिकाणी साध्या पद्धतीने पूजा करून हनुमान जयंती साजरा करण्यात आली। तसेच रिदूर येथील अवचित हनुमान मंदिरात देखील आरती, महापूजा, अभिषेक करण्यात आला व 5 ते 6 नागरिकांच्या उपस्थितीत हनुमान जयंती साजरा करण्यात आली। रशियाच्या स्पुटनिक लसीची पहिली खेप भारतात 1 मे रोजी दाखल होणार आहे। पहिल्या खेपेत किती डोस भारताला मिळणार याची माहिती मिळाली नसली तरी रशियाकडून भारताला स्पुटनिक लसीचे 5 कोटी डोस मिळणार आहे। त्यानंतर या लसीची निर्मिती भारतातही होणार आहे। ही लस कोरोनावर 91.6% प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे। राज्यात लॉकडाऊन वाढणार, कॅबिनेटमध्ये चर्चा करून घेणार निर्णय, विजय वडेट्टीवार यांची माहिती। मुंबईत रुग्ण घटत असले तरी राज्याची परिस्थिती गंभीर असल्याचे मत। आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाऊनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाऊनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।